आरोपी सुवर्णा जोशी नारायण राणे आणि त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयीचा आजचा दिवस राहिला त्यांच्याच विषयीची बातमी आपण बुलेटिन मध्ये बघणार आहोत। नारायण राणे खेडच्या पुढे पोहोचलेले आहेत। तासाभरात किंवा पुढच्या काही मिनिटांमध्ये 40-45 मिनिटांमध्ये ते महाडला दाखल होतील। महाड MIDC पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं जाणार आहे। पोलीस स्टेशन परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। पोलीस स्टेशनमधून दिवाणी कोर्टात त्यांना नेलं जाईल अशी ही माहिती मिळते आहे। अत्यंत महत्त्वाची या घडीची माहिती, संगमेश्वर रत्नागिरी संगमेश्वर तिथून पुढे खेड भरणा नाका आणि मग महाडपर्यंत पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये ते पोहोचतील असं कळतंय। खेडच्या पुढे ते गेलेले आहेत, त्यांचा मोठाच्या मोठा ताफा पोलीस त्यांच्या सोबत आहेत अनेक ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक आपल्याला बघायला मिळतो आहे। आणि महाडला 45 मिनिटांमध्ये किंवा एका तासात ते महाडला पोहोचतील। महाडमध्ये आधी त्यांना पोलीस स्टेशनला नेलं जाईल आणि तिथून पुढे त्यांना कोर्टात हजर केलं जाईल, दिवाणी कोर्टात हजर केलं जाईल असं कळतं आहे। MIDC पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमधून दिवाणी कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आपण अधिक बोलूया, आणि तुषार रूपनवर सुद्धा आपल्या सोबत आहेत। तुषार, आपण नारायण राणेंच्या ताफ्याला फॉलो करता आहात, सुरुवातीला संगमेश्वर पासून ते खेड नंतर आता खेड पुढे हा ताफा पोहोचलेला आहे असं कळतंय आणि पुढच्या 45 मिनिटात तो महाडला पोहोचेल असंही कळतंय, काय सांगाल तुषार? सुवर्ण, आपण जर पाहत असाल तर नारायण राणेंनी काल 7:30 वाजता महाडच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी जे वक्तव्य केलं होतं त्याला आता 24 तासांचा कालावधी पूर्ण होताना पाहायला मिळतो आहे। आत्ताचं जर अपडेट पाहिली तर नारायण राणे खेडच्या पुढे पोचलेले आहेत आणि साधारणतः महाड पोलीस MIDC परिसरामध्ये नारायण राणेंना पोचण्यास साधारणतः अजून 45 ते 50 मिनिटांचा अवधी लागणार आहे। सुरुवातीला नारायण राणेंना MIDC पोलीस स्थानकामध्ये घेऊन येणार आहे, त्यानंतर ज्या कायदेशीर कागदोपत्री ज्या बाबी असणार आहेत त्या पूर्ण केल्या जातील आणि आता काही वेळांपूर्वीच एक रुग्णवाहिका देखील या परिसरामध्ये आलेली आहे। सुरुवातीला नारायण राणेंची संपूर्ण वैद्यकीय तपासणी आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे आणि दुपारच्या सुमारास नारायण राणेंचा जो ब्लड प्रेशर वाढला होता, त्याची शुगर वाढली होती, ते पाहता आत्ता नारायण राणेंची वैद्यकीय चाचणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे। मात्र MIDC पोलीस ठाण्यामध्ये आपण जर पाहत असाल तर पूर्णतः आपल्याला मोठा पोलीस फोर्स फाटा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस छावणीचं स्वरूप आपल्याला MIDC पोलीस स्थानकामध्ये आहे। दुपारी ज्यावेळी नारायण राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती खाजगी डॉक्टरांमार्फत, तेव्हा आपण जर पाहिलं असेल तर त्यांचं ज्या प्रकारे ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली होती, त्यांच्या मुलांनी मागणी केली होती की त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करून नेऊ द्या, मात्र पोलिसांनी त्या प्रकारे त्यांना रुग्णालयामध्ये घेऊन गेले नाही। मात्र जेव्हा आता नारायण राणेंना या MIDC पोलीस स्थानकामध्ये आणतील, कायदेशीर बाबी पूर्ण करतील आणि त्यानंतर प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर नारायण राणेंना या ठिकाणी सुनावणीसाठी उभं केलं जाणार आहे। त्या ठिकाणी नारायण राणेंची अर्थात एक मोठी वकिलांची फौज नारायण राणेंच्या स्वतः आता कॉन्वॉयसोबत आहे। नारायण राणे सतत किंवा त्यांचे चिरंजीव निलेश राणे असेल, नितेश राणे असेल, त्यांच्याशी संवाद साधताय, सल्लामसलत करतायत, त्यामुळे आज नारायण राणेंना नेमका आज या कोर्टामधून जर जामीन मिळाला तर पुढची देखील अनेक प्रकरणं गंभीर असणार आहेत, मात्र आज कोर्टामधून त्यांना जामीन मिळतोय की नाही ते पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तत्पूर्वी आपल्याला सांगायला हवं की 24 तास उलटून गेलेले आहेत, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच एवढ्या वेगवान घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळतात, त्यामुळे येत्या काळामध्ये येत्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे नारायण राणेंबाबत कोर्ट नेमका फैसला काय करतं। खरंय, दिवाणी कोर्टात नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं ठरेल आणि पुढच्या काही वेळात त्याच्याविषयीची स्पष्टता होईल। तुषार, आपण असेच सोबत राहा। महाडमधून आपले प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, ज्या रस्त्याने खेडपर्यंत किंवा खेडच्या पुढे महाडपर्यंत नारायण राणेंचा ताफा पोहोचला त्या रस्त्याच्या महत्वाच्या टप्प्यांवर छावणीचं स्वरूप आलं होतं, इतका पोलीस बंदोबस्त होता, महाडमध्ये काय चित्र आपल्याला दिसतंय? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये जेव्हा नारायण राणे यांना अटक झाली, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी त्यांना अटक करून महाड पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते, परंतु त्यापूर्वीच मोहित कुमार गर्ग यांनी त्यांना अटक केली आणि
महाड एमआयडीसी पोलिसांच्या त्यांना ताब्यात देण्यात आलेलं आहे. आता त्यांचा ताफा भरणे नाक्याच्या पुढे आलेला आहे. भरणे नाक्यानंतर पोलादपूरला नारायण राणे यांना घेऊन पोलीस येतील, परंतु त्या ठिकाणी मात्र त्यांच्या बचावासाठी काही बीजेपीचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावरती दाखल झालेले आहेत. हायवेवरती ठिकठिकाणी शिवसेना विरुद्ध बीजेपी असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. बचावासाठी बीजेपीचे कार्यकर्ते रस्त्यावर उभे आहेत, तर एका दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रखर विरोध करण्यासाठी हायवेवरती अनेक गावांमध्ये अशा प्रकारचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही अवधीमध्येच जे नारायण राणे आहेत ते महाडमध्ये दाखल होतील. सुरुवातीला एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दाखल केलं जाईल, तिथे कायदेशीर बाबी जे आहेत तिथे पूर्ण केल्या जाईल, आणि त्यानंतर मात्र त्यांना शहर पोलीस स्टेशनला आणलं जाईल, आणि त्यानंतर कुठेतरी जे दिवाणी कोर्ट आहे, लागूनच दिवाणी कोर्ट आहे, त्या दिवाणी कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल. त्यांच्या बचावासाठी वकिलांची मोठी फौज मुंबईतनं महाडमध्ये दाखल झालेली आहे. ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, परंतु या ठिकाणी मात्र युक्तिवादामध्ये नेमकं काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. नारायण राणे यांना आज जामीन मिळतो की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शिवसेनेकडून मोठा विरोध सुद्धा होतोय. महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. महाड शहरातले जे नाक्यावर अनेक नाक्यावरती आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. पोलिसांची मोठी कुमक इतर जिल्ह्यातून सुद्धा मागवण्यात आलेली आहे. नारायण राणेच्या ताफ्यामध्ये 40 गाड्या आहेत, आणि काही कार्यकर्त्यांच्या सुद्धा गाड्या त्यांच्या ताफ्याच्या पाठीमागे आहेत. आणि अशा कुठेही गोंधळ होऊ नये, परिस्थिती उद्भवू नये, अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून घेतली जात आहे. नारायण राणे आता काही मिनिटांमध्ये महाडमध्ये दाखल होतील, आणि महाडमध्ये आल्यानंतर त्यांना दिवाणी कोर्टामध्ये दिलासा मिळतो का हेच पाहणं महत्वाचं आहे. नक्की शिवाजी, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल, आणि तुषार आपले सुद्धा आभार आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू झालेली आहे. ही बैठक अर्थातच कशा संदर्भात आहे, तर राणेंवरील कारवाई संदर्भात ही बैठक आहे. कारवाईबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये मंथन सुरू आहे. युवा सेना कोर टीम सुद्धा वर्षावर दाखल झालेली आहे. या बैठकीतनं, या मैथन मंथनातून काय समोर येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वर्षावर दाखल झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत बद्दल चर्चा सुरू आहे. ती चर्चा अशी आहे की राणेंवर कारवाई नेमकी कशी करायची. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. प्रफुल्ल, या बैठकी संदर्भात काय सांगाल, कोण कोण या बैठकीत उपस्थित आहे? सुवर्णा, आताच राज्याचे गृहमंत्री यांची बैठक, मुख्यमंत्री यांच्यासोबत आहे दिलीप वळसे पाटील आणि उद्धव ठाकरे यांची बैठक जी आहे ती वर्षा बंगल्यावर या ठिकाणी सुरू आहे. आणि एकूण आपण जर पाहिलं तर आज दिवसभरात राणेंना अटक झाल्यानंतर ज्या पद्धतीनं ही संपूर्ण राज्यभर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, त्या संदर्भात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, आणि त्याचबरोबर आता नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांना महाड येथे आणण्यात आलेलं आहे, त्यानंतरची एकूण प्रक्रिया काय आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे आल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे. त्यांची बैठक झाल्यानंतर या ठिकाणी स्पष्ट होईल की राणे यांना अटक झाल्यानंतर न्यायालयात जे हजर करायचं होतं त्यात दोन गोष्टी आहेत की नारायण राणे यांच्यावर क्रिमिनल ऑफेन्स देखील या ठिकाणी दाखल झालेत, त्यामुळे जर समजा रात्रीचं स्पेशल कोर्ट या ठिकाणी न्यायालय चालू शकेल का, हा एक देखील मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. का उद्या त्यांचं न्यायालयात हजेरी लागेल असं देखील जी वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत आणि कायद्यामध्ये नक्की काय होऊ शकतं याची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी गृहमंत्री आल्याचं बोललं जात आहे. नक्की धन्यवाद प्रफुल्ल माहिती दिल्याबद्दल. या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे, पण आता एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
मध्ये अमेरिकी सैन्य असेल तोपर्यंत तिथल्या निष्पाप नागरिक आणि एअरपोर्ट जवळच्या अमेरिकी नागरिकांवर हा दहशतवादी गट हल्ला करण्याची शक्यता जास्त वाढत आहे असं ते म्हणाले. मात्र अमेरिकी आणि अन्य नागरिकांना एअरपोर्ट पर्यंत नेण्यासाठी अमेरिकी सैनिकांनी अधिक चांगले मार्ग शोधलेत असं ते म्हणाले. तसंच अफगाणिस्तान बाहेर या नागरिकांना घेऊन जाणाऱ्या अमेरिकेच्या व्यावसायिक एअरलाइन्सही त्यांनी आभार मानले. अफगाणिस्तानातून आपलं सैन्य माघारी बोलवण्याच्या निर्णयाचं बायडन यांनी रविवारी समर्थन केलं. हे सैन्य परत बोलवण्याचा निर्णय योग्य विचारपूर्वक आणि अचूक होता अशी नोंद इतिहासात होईल असं ते व्हाईट हाऊसमध्ये बोलताना म्हणाले. तिथे असलेल्या सैन्यामध्ये वाढ करणं आणि युद्ध सुरूच ठेवणं हा एक पर्याय होता किंवा मग युद्ध संपवणं हा दुसरा पर्याय होता. मी युद्ध संपवण्याचा निर्णय घेतला असं बायडन म्हणाले. बायडन यांनी दिलेल्या 31 ऑगस्टच्या डेडलाईन नंतरही अफगाणिस्तानातून हवाई मार्गे सुटका करता येणं सुरू ठेवता येईल का याबद्दल सध्या चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. ज्यांना अफगाणिस्तान बाहेर जायचं आहे अशा अनेक पात्र लोकांच्या सुटकेसाठी तालिबान ब्रिटिश सैनिकांना सहकार्य करत असल्याचं ब्रिटनमधल्या स्काय न्यूजनं म्हटलंय. एअरपोर्ट बाहेर समुद्रातून वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे मोठे कंटेनर्स ठेवण्यात आलेत त्यावर तालिबानी उभे असल्याचं दिसतंय. गर्दी जास्त असल्यानं ब्रिटिश सैनिक कागदपत्र तपासतात तर तालिबानी ही गर्दी नियंत्रित करताना दिसतायत. सध्या अफगाणिस्तानमधल्या काबूल या एकमेव एअरपोर्टवरून देशाबाहेर जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहे. तालिबानच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांची अजूनही काबूल एअरपोर्ट बाहेर प्रचंड गर्दी आहे. नाटोचे सैनिक या गर्दीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी एअरपोर्टवर किमान 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटिश लष्करानं दिली आहे. तालिबान्यांनी गर्दीला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्यानं तिथं काही काळ चेंगराचेंगरी झाली होती. अनेकांना त्यामुळे श्वास कोंडल्याचा आणि हृदयविकाराचा त्रास झाल्याची शक्यता आहे. इथल्या सैनिकांनी अनेक मृतदेह पांढऱ्या कापड्यानं झाकल्याची माहिती देण्यात आली आहे. काही आठवडे किंवा काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तान सोडून गेलेले अनेक जण तुर्कस्तानच्या सीमेवर दिसून येत आहेत. सीमेवर तैनात असलेले सुरक्षा रक्षक अनेकांना निर्वासित आणि संक्रमण शिबिरामध्ये पाठवलं जात आहे. व्हॅन प्रांतात स्थलांतरितांसाठी असलेल्या संक्रमण शिबिरांमध्ये रविवारी असोसिएटेड प्रेस आणि अन्य माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला होता. बेकायदेशीररित्या तुर्कस्तानात असलेल्यांना सगळ्यात आधी सुरक्षा रक्षकांकडून पकडलं जात आहे. डिटेन्शन सेंटरमध्ये त्यांची नोंदणी केली जाते. त्यांचे फोटो आणि हातांचे ठसे घेतले जातात. यातील अनेकांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या जीवलग्नांना तालिबान्यांनी ठार केले. अफगाणिस्तानमधील निर्वासित आणि सुटका झालेल्यांबद्दल संवेदना दाखवण्यासाठी पॅरिसमध्ये जवळपास 200 जण एकत्र जमले होते. यात बहुतेक अफगाणी नागरिक होते. त्यांच्या हातात अफगाण लिव्ज मॅटर आणि इव्हॅक्युएशन नाव असे बोर्डही होते. 2 वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या 33 वर्षांच्या सैफी मतुल्ला यांचे वडील आणि बहिणी अफगाणिस्तानात राहतात पण गेले 2 आठवडे त्यांचा त्यांच्याशी काही संपर्क झालेला नाही. काबूलमधून फ्रान्सनं सोमवारपासून जवळपास 600 जणांची सुटका केली आहे. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी प्रवेश केल्यानंतर तिथले नागरिक आता सुरळीत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना प्रचंड आर्थिक अडचणी येत आहेत. काबूलमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आता अफगाणी चलनाची प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आता महागते असं बेकरी मालक मोहम्मद सईद याचं म्हणणं आहे. पिठाची एक पिशवी 2000 अफगाणी म्हणजेच $23 मिळते. अन्नधान्य महागलं आहे आणि त्यावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही. काबूलमध्ये आता हळूहळू व्यवसाय दुकानं पुन्हा उघडायला सुरुवात झाली आहे. तसंच नागरिक आणि विशेषतः महिला रस्त्यांवर पुन्हा फिरताना दिसत आहेत. विविध अन्न पदार्थ आणि कपडे विकणारे अनेक स्टॉल्स पुन्हा सुरू झाले. तालिबानी सैनिक रस्त्यांवर गस्त घालताना दिसत आहेत. तर अफगाणिस्तानमधून इटलीनं रविवारी 211 जणांची सुटका केली आहे. इटलीसाठी काम करणारे 2100 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची आतापर्यंत सुटका करण्यात आली. त्यातील 1100 जणांना इटलीला नेण्यात आलं. एका अफगाणी महिलेनं अमेरिकेच्या एअरफोर्स C-17 या विमानात एका बाळाला जन्म दिलाय. हे विमान जर्मनीला चाललं होतं. जर्मनीतल्या रॅमस्टाईन हा एअरबेस अफगाणिस्तानातली सुटका करून आणणाऱ्यांसाठी वापरला जातोय. रविवारी या विमानात असतानाच महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या असं ट्विट लष्कराच्या एअर मोबिलिटी कमांडनं केलंय. रॅमस्टाईन या एअरबेसवर आल्यावर अमेरिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या महिलेची प्रसूती केली. विमानाच्या कार्गोमध्येच ही प्रसूती झाली. आई आणि मुलीला नंतर जवळच्या वैद्यकीय केंद्रावर हलवण्यात आलं. या दोघींची तब्येत आता उत्तम आहे.
उघड इतर घडामोडी हेनरी वादळामुळे न्यूयॉर्कच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अनेक भागांमध्ये तब्बल 2 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं आणि रहिवासी भागात नागरिकांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रविवारी उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरूच होता आणि वादळाच्या तडाख्यामुळे 1 लाखाहूनही अधिक घरांमधला वीज पुरवठा खंडित झाला होता. पाणी साचून राहिलं होतं. अनेक रस्ते आणि ब्रिज बंद करण्यात आले होते. हेनरी वादळामुळे अमेरिकेच्या उत्तर पूर्व किनारपट्टीच्या अनेक भागात वेगानं वाहणारे वारं आणि जोरदार पाऊस यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. तब्बल 1 लाखाहूनही अधिक घरांमध्ये वीज नव्हती. रस्ते बंद करण्यात आले होते. काही ब्रिज देखील बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. अनेक लोक आपापल्या वाहनांसकट रस्त्यांवर अडकून पडले होते. वादळामुळे अतिशय वेगानं वारं वाहत होतं. पावसाचा जोरही कायम होता. हेनरी वादळामुळे होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनाकडून सज्जता ठेवण्यात आली होती. अनेक भागांमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात होतं. किनारपट्टी लगतच्या भागामध्ये खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. बुलेटिन मध्ये स्वागत. एक महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा. पोलीस स्टेशनची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. संगमेश्वर स्टेशन डायरीची कॉपी आहे जी आपल्या हातात लागली आहे. राणेंवर कारवाईची नोंद आहे. स्टेशन डायरीत ही नोंद केली गेली आहे. स्टेशन डायरीमधली ही काही कागदपत्र जी तुमच्या समोर आम्ही आणतोय. पोलीस स्टेशन संगमेश्वरला जिथे पहिल्यांदा पोलीस स्टेशनला राणेंना नेण्यात आलं तिथल्या डायरीची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. हीच ती डायरीची पानं आहेत ज्यात नारायण राणेंची नोंद आहे. राणेंवर कारवाईची नोंद संगमेश्वरच्या स्टेशन डायरीत केली गेलेली आहे. तीच ही कागदपत्र जी आता आपण न्यूज 18 लोकमतवर पाहता आहात. संगमेश्वरवरून संध्याकाळी नारायण राणेंचा निघालेला ताफा आता पुढच्या 40 मिनिटांमध्ये महाडमध्ये येऊन पोहोचेल. महाड पोलीस स्टेशन, महाडचं MIDC पोलीस स्टेशन, तिथे आधी त्यांना नेलं जाईल आणि त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल. दरम्यान नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात राडा सुरू केला. त्यांच्यासोबत निलेश राणे आणि नितेश राणे सुद्धा स्टेशनमध्ये पोलीस स्थानकात उपस्थित होते. यावेळी नारायण राणेंच्या जीवाला धोका आहे असं प्रसाद लाड म्हणत होते. इतकंच नव्हे तर पोलीस असहकार्याची भूमिका घेत आहेत असंही प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे. नारायण राणेंच्या जीवाला धोका असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला. एका बाजूला दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्याआधी राणे जेवत होते तेव्हा त्यांचं ताट ओढलं जी दृश्यांमध्ये आपल्याला घटना दिसते आणि दुसरीकडे प्रसाद लाड पोलीस स्थानकात राडा करत असताना किंवा ते 70 वर्षांचे आहेत त्यांच्या जीवाला काही धोका असू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य ते पोलीस स्थानकात करत होते तेव्हाची ही दृश्य आपण बघत आहात. या सगळ्या बातम्यांसह आत्ता बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. Hey, 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 hey!